मला कोणाचं माहित नाही, मला जे सांगायचं तेच सांगणार, कोण काय बोलतं त्याशी काय हे नाही। मला दोन दिवसापूर्वी मालवणी पोलीस स्टेशनमधून एक नोटीस आली होती, 41A नोटीस आली होती, म्हणजे मुलाखत आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं अशी ती नोटीस होती। त्यामध्ये असं म्हणालं, असं म्हटलं होतं की दिशा सालियन च्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायला बोलवलेलं आहे। दिशा सालियनबद्दल आम्ही जे काही, मी नितेशने पत्रकार परिषदेला बोललो होतो की तिचे खरे आरोपी पकडले पाहिजे, तिची तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे हे आम्ही वारंवार बोलत होतो, आणि त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर ह्या गेल्यात, त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केलं आणि तक्रार दिली अशी की आम्ही दिशा सालियनला न्याय मिळावा ही मागणी आमची असताना आई म्हणते की राणे पिता पुत्रांनी पत्रकार परिषदेला मांडलेल्या मुद्द्यामुळे माझी बदनामी होते आहे, अशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिली। पोलीस स्टेशननी ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं। मागी 9 तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो। आम्ही सांगतो वारंवार, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे, आम्हाला अधिकार आहे, कोणावर अन्याय होत असेल, दिशा सालियनवर अन्याय झाला तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असतानाही आमच्यावर केस घालण्यात आली। आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे, पण या बाबतीमध्ये मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार। शेवटी मी माननीय अमित शहांना फोन केला आणि त्यानंतर आम्ही दोघांनाही तुमची स्टेटमेंट पुरी झाल्यानंतर बाहेर सोडलेला आहे। माझ्या स्टेटमेंटमध्ये मी सगळी माहिती जी काय सुरुवातीपासून घडली आम्ही जे बोलत होतो ते सांगितलं। एवढंच नाही, सुशांतची हत्या झाल्यानंतर दिशा सालियनची 8 आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 2 वेळा फोन आला की आपण सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, एक मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका। तर मी बोललो असं का बोलायचं नाही, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, नाही तुम्हाला पण मुलं आहेत, तुम्ही असं काय करू नका। मात्र हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे। मी सायबरवर सांगतो की ते वाक्य टाका, पण ते वगळलंय। याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतूने प्रेरित होऊन मुद्दामून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, पण ह्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही। जर कोणावर अन्याय होणार असेल तर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवणार, म्हणजे उठवणारच। 5 तास 10 तास आमचे घेतले आयुष्याचे, म्हणजे फार काय मिळवलं असं होत नाही। आम्ही दिशा सालियन आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिथे संधी आहे तिथे आवाज उठवणार। दिशा सालियनची माझ्या माहितीप्रमाणे केस क्लोज करण्यात येते आहे, अन्यायचा अन्याय, आणि ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण हे सरकार देत आहे, आणि याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवत राहणार। एवढं आजच्या प्रसंगी सांगतो। शरद पवार साहेब यांची मी काही स्टेटमेंट ऐकली, माननीय पवार साहेब असे म्हणाले नारायण राणेलाही अटक झाली होती, त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही। वा पवार साहेब, काय बोलावं का क्यू करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही। अहो, आमचा कोणी दाऊद दोस्त नाही, आमचा कधी संबंध आला नाही, तो देशद्रोही आहे। आमच्या 1000 लोक बॉम्ब ब्लास्टमध्ये मारले आहेत, त्या दाऊदशी नवाब मलिकचा संबंध आहेत आणि म्हणून त्याला अटक झाली, म्हणून आम्ही मागणी करतोय राजीनाम्याची।
ये धक्का उखी नको राजीनामा ची मागतो आहे तुम्ही आमचे राजीनामे त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे मागा ना कोण नाही म्हणते हेच तर केलं आयुष्यभर हेच तर तुमची पुण्यही आहे आणि म्हणून आम्ही या देशाचे नागरिक असून एक प्रतिनिधी आहोत आम्ही इथे होणारे अन्याय विरुद्ध आवाज उठवणार आणि म्हणून आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट